सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर लोकसभेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक संपन्न झाली आणि त्या संदर्भात आज माझा दौरा इथे होता. त्यानिमित्तानं आज इथं पत्रकार परिषदेला असणारे आमचे या विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी साहेब, आमचे संघटन मंत्री मकरंदभाऊ देशपांडे, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, प्रधानमंत्री मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानिमित्तानं राज्यस्तरावर त्यांचा अभिनंदनाचा ठराव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आला आणि तोच प्रत्येक जिल्ह्यात करण्यात याव्या या दृष्टिकोनातून आजची ही बैठक इथं आयोजित केलेली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे की या निवडणुकीमध्ये अनेक चुकीचे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून झाला, तरीसुद्धा NDA बहुमत त्या ठिकाणी झालं आणि प्रधानमंत्री मोदीजी तिसऱ्यांदा विराजमान झालेले आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये लोकउपयोगाची आणि जनहिताची कामं कार्य जी केली, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका जी मोदी सरकारनं केली, त्याच्यामुळंच हे यश मिळालं असं आमचं मत आहे. ज्याच्यामध्ये 80 करोड लोकांना विनाशुल्क रेशन देण्याचं काम असो, 3.5 कोटी लोकांना PM आवास योजना दिलेली आहे, 10 कोटी महिलांना गॅस सिलेंडर दिलेला आहे, 12 कोटी घरामध्ये शौचालय दिलेले आहेत, जवळजवळ 55 करोड लोकांना आयुष्यमान भारतसारख्या योजनेचा लाभ दिलेला आहे. त्याचबरोबर विकास कामं आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये भारत हा जगात सर्वाधिक वेगवान देश म्हणून संबोधला जातो. रोड्स असतील, ब्रिजेस असतील, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन, अनेक कामं अशी झाली जी फक्त स्वप्नवत होती. त्यामध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर बनवण्याचा मुद्दा असेल, त्याचबरोबर चंद्रयानवर पोचण्याचा मुद्दा असेल, 3 तलाकसारखा कायदा, 370 कलम हटवणे, आणि ही सगळी जनहिताची लोकहिताची कामं केल्यामुळं, सबका साथ सबका विकास ही भावना घेऊन काम केल्यामुळं या निवडणुकीमध्ये यश आम्हाला मिळालं. खरं पाहता मी आपल्याला सांगितलं की इंडिया आघाडीनं खूप विषारी प्रचार केला संविधान बदलणार अशा पद्धतीच्या चुकीच्या नरेटिव्ह सेट करण्यामुळं किंवा अनेक अशा काही घटना घडल्या, परंतु आपण जर काँग्रेसची सगळी किंवा इंडिया आघाडीची परिस्थिती बघितली तर सगळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 28 पक्ष एकत्रित येऊनसुद्धा जेवढी बेरीज त्यांची झाली नाही तेवढी एकट्या भाजपची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेली आपण सर्वांनी पाहिलेले आहे आणि त्यामुळं जनतेचा कौल हा आमच्याच बाजून आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल. 400 पार हे संविधान बदलण्यासाठी केलं जातं आहे असा एक नरेटिव त्यांनी सेट केला होता, त्यालाही या निवडणुकीमध्ये काहीसा आमचा मतदार त्याच्यामध्ये व्हायला गेला. परंतु सगळं बघितलं तर देशाच्या नागरिकांनी NDA आघाडीला कौल दिलेला आहे. प्रधानमंत्री मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आज सोलापूर जिल्हा भाजपाच्या वतीनं मांडला गेला, त्याला सर्वानुमते अनुमोदन दिलं गेलं. त्याचबरोबर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय रणनीती असावी याची सगळी माहिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्याकडून घेण्याच्या दृष्टिकोनातून ही आढावा बैठक होती. सर्व 6 च्या 6 विधानसभेमधल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या भावना किंवा त्यांच्या काय अपेक्षा या निवडणुकीसंदर्भात असतील तर त्यासुद्धा जाणून घेतल्या आणि त्याचा एक अहवाल आता प्रदेश स्तरावर आम्ही देणार आहोत. खरं म्हणजे आपल्याला असं जाणवत असेल की पराभव झाला म्हणून ही समीक्षा करण्यासाठी नेमणूक झालेली आहे का, तर भारतीय जनता पक्ष हा लोकशाही मानणारा आणि पक्षांतर्गत लोकशाही मानणारा पक्ष असल्यामुळं संपूर्ण 48 मतदारसंघामध्ये म्हणजे जिथं विजय झाला तिथंसुद्धा अशा पद्धतीचे काही खासदार किंवा काही मंत्री महोदयांची नेमणूक केलेली आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्याची समीक्षा करणं, निवडणुकीमधले यशाची कारणं अपयशाची कारणं हे सगळं शोधण्याचं काम आणि त्याची समीक्षा करून एक अहवाल प्रदेशकडे देण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा माझा दौरा होता, तो आज यशस्वी झालेला आहे. यानिमित्तानं आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकतो. कार्यकर्त्यांचं मत असं होतं की आमच्या या बैठकीचा आढावा घेण्याचा जो हेतू होता की पहिल्यांदा मोदीजींचा अभिनंदनाचा ठराव, बूथ कार्यरचनेचं काम आणि तालुकावार कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्याकडून त्या त्या विधानसभेची माहिती घेणे. काही लोकांचं मत होतं की सार्वजनिक आम्हाला बोलू द्या, हा तेवढा एक 5-10 सेकंदाचा गोंधळ होता.
आम्ही त्यांना समजूत काढली की बाबा हे सार्वजनिक आपल्याला बोलता येणार नाही, प्रत्येक विधानसभेच्या कार्यकर्त्यांनी आत येऊन बोलावं. आणि त्याप्रमाणे आम्ही गेले आता 3 तास आत बसून प्रत्येक विधानसभावार सगळ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतलेले आहे. संस्कारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची ओळख, अशी ओळख आहे पक्षाची, अशा वेळेस असे पराभव आणि पराभवानंतरचा हा गोंधळ, एक वेगळा संदेश जाऊ शकतो. नाही, जय पराजय हे पहा, निवडणुकीमध्ये जय पराजय हा लोकशाहीचा अधिकार आहे, पण गोंधळ असा कोणताही त्या ठिकाणी झालेला नाही. मी आपल्याला सांगितले की त्यांचं एवढंच मत होतं की सार्वजनिकरित्या आम्हाला बोललं दिलं जावं, एवढाच मुद्दा होता. तो आमच्या ठरलेल्या नियमानुसार आम्ही बंद खोलीमध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. नाही, अनेक कारणं आहेत. मराठा आरक्षणाचं कारण आहे, संविधान बदलाच्या चुकीच्या नरेटिव्ज आहेत, अनेक 10-20 प्रकारचे कारणं आहेत. ते सगळे आता आम्ही सगळ्यांच्याकडून जाणून घेतलेले आहेत आणि त्याचा अहवाल मी प्रदेशकडे देणार आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो. तुम्ही आता मागच्या काही निवडणुका बघितल्या असतील, जिल्हा परिषदमध्ये आम्हाला 60% आमच्या भीमा परिवाराला मतदान लोकांनी दिलं होतं. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 100% म्हणजे आमच्या विरोधकांची डिपॉझिट झालेले होते. लोकसभेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे अनेक कारणं होती, कांद्याचे विषय होते, मराठा आरक्षणाचे विषय होते, काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते, विजेचे प्रश्न होते, अनेक प्रश्न आहेत. आणि या प्रश्नामुळं काही लोक, आमचेसुद्धा काही लोक यांनी बाजूला प्रचार केला, त्यांच्याही काही लोकांनी विरोधामध्ये प्रचार केला, पण महायुती म्हणून आम्ही अभ्यर्थी होतो, महायुती म्हणून आम्ही एकत्रच काम केलेलं आहे. काही कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक समस्या किंवा स्थानिकच्या काही अडचणी असल्यामुळं काहींनी वेगळा निर्णय घेतला असेल तर त्याला सर्वस्वी त्या पक्षाला किंवा त्या गटाला जबाबदार धरता येणार नाही. हा लोकशाहीमध्ये मतदार राजा असतो. मी सांगितल्याप्रमाणे आम्हाला 21-0 निकाल, 15-0 निकाल दिलेले, आता अशा पद्धतीनं निकाल देत आहेत. हे याचीच समीक्षा करण्यासाठी, त्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी, कुणाची काही नाराजी असेल तर ती समजून घेऊन ती सोडवून भविष्यातल्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठीच आजचा हा दौरा आहे. म्हणजे ज्यांनी विरोधात काम केलं म्हणताय तुम्ही, त्यांच्या बाजूला होते, आता हे वरिष्ठांचा निर्णय आहे, पक्ष या बाबतीत निर्णय घेईल. पंढरपूर, कारण मोहोळ आणि पंढरपूर मंगळवेढा ह्या मतदारसंघातून जवळपास 1,07,000 लीड आहे, की जो कधीच यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात मिळाला, त्यामुळेच कदाचित ती सीट गेली असं देखील चर्चा आहे. मोहोळची किंवा पंढरपूर किंवा मंगळवेढाचे नेते या बैठकीला दिसले नाही. कोण कोण अपेक्षित होतं या बैठकीला, विशेषतः आमदार लोक जे आहेत नाही, आमदार अपेक्षित नव्हते. प्रमुख पदाधिकारी आणि संघटनात्मक सगळे जे कार्यकर्ते त्यांची ही बैठक होती. दादा, गोंधळ घालणाऱ्यावर कारवाई करणार का, आदेश देणाऱ्यावर? गोंधळ झालेला नाही आहे. तुम्ही त्याचा विनाकारण काय असलं तर तुमच्याकडे मला माहिती द्या. असं काय गोंधळ झालेला किंवा कोण काय बोललेलं काय असलं तर एखादी क्लिप असली तर मला दाखवा. तुम्ही बाहेरून ऐकलं, मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे की लोकांचं एवढंच मत होतं की सार्वजनिक आमची भूमिका ऐकून घ्या, एवढाच विषय होता. यात गोंधळ याला म्हणता येणार नाही. पक्ष आमचे कार्यकर्ते आहेत, सगळे आमचे पदाधिकारी आहेत, त्यांना अधिकार आहे बोलण्याचा. दादा, काय होतंय की बाबा हे आताचं झालेलं प्रकार आणि पराभवामध्ये कार्यकर्त्यांचं जे मनोधैर्य आहे तो खचलेलं आहे, ह्याच्यामध्ये विरोधी पक्षाचे जे काही उमेदवार निवडून आले, काँग्रेसच्या उमेदवार आहेत, प्रणिती शिंदे, या अगदी म्हणजे सोसाटपणे त्या पद्धतीनं कामकाज करतायत किंवा त्या पद्धतीचं वक्तव्य करतायत. मागच्याच काही दिवसापूर्वी त्यांनी चंपा अशा प्रकारचं वक्तव्य केलं, त्याच्यावर कुणाचीच प्रतिक्रिया नाही, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे नाही, महाराष्ट्र हा म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्र राज्य आहे. यामध्ये खरं म्हणजे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा बोलण्याचा अधिकार आहे, परंतु कसं बोलावं हे सांगण्या इतपत मला वाटते त्यांच्याकडं काही यंत्रणा असेल नसेल मला माहिती नाही. अशा पद्धतीनं वरिष्ठांच्याबद्दल बोललं जाऊ नये या मताचं मी आहे, परंतु ही त्यांची भूमिका आहे. ते असं का बोलले हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, मला विचारायला नाही पाहिजे. आता ते नवीन निवडून आलेले आहेत, त्यांना शुभेच्छा देऊया, चांगलं काम करावं. अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी बोलण्यापेक्षा किंवा करण्यापेक्षा चांगलं काम करावं. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून लोकांनी संधी दिलेल्या आहेत, त्या विकासाचे बरेच प्रश्न आहेत. आज मी ऐकतोय सकाळपासून,
त्यामध्ये त्याने लक्ष घालावं अशा शुभेच्छा देतो मी त्यांना. सांगली कोल्हापूर पण तुमच्याकडेच आहे, पराभवाची ही जी कारणं आहेत या सगळ्यापैकी ती सगळी सारखीच आहेत का वेगवेगळे काही लोकल लेवलवरचे? नाही, सांगली सोलापूर माझ्याकडे नाही आहे. माझ्याकडे लोकसभा ज्या होत्या त्या सातारा, हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा होत्या. बूथ रचनेसाठी आता हे तीन जिल्हे माझ्याकडे दिलेले आहेत. लोकसभाची जबाबदारी माझ्याकडे सातारा, ती आम्ही जिंकलेलो आहोत. हातकणंगले आम्ही जिंकलेलो आहोत. कोल्हापूर आमचा पराभव झालेला आहे. प्रत्येक ठिकाणचे काही कॉमन मुद्दे आहेत, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे काही विशिष्ट वर्गानं वेगळ्या पद्धतीनं मतदान केलं, काही संविधानाचे मुद्दे आहेत, काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, आमच्या इकडं स्थानिकचा मुद्दा, स्वतः महाराष्ट्र समोरचे उमेदवार होते, असे अनेक वेगवेगळी कारणं आहेत. एका ह्याच्यामध्ये त्याला मोजमाप करता येणार नाही. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सगळं झालं निवडणुकांमधलं पराभव करण्याचं विश्लेषण करताना सांगताय. मी असं काय सांगितलेलं ते प्रश्न देखील महत्वाचे ठरले असं म्हणतात आहे. ते प्रश्न अजून संपलेले नाहीये. विधानसभा तोंडावर येत आणि कोविड समाज आता पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळतो, जो भाजपच्या आता निवडणुकीमध्ये सोबत होता. या सगळ्यांचे परिणाम पुन्हा विधानसभेवरती होतील? विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या सर्व गोष्टींचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, आमचे नेते फडणवीस साहेब आणि अजितदादा हे कार्यक्षम आहेत आणि लवकरच ते काही निर्णय घेतील अशी अपेक्षा करूया. पवार साहेब म्हणतात कार्यकर्त्यांना की सत्ता ताब्यात घेण्यासाठी सज्ज व्हा. ते काय विशिष्ट पक्षाचे प्रमुख आहेत, आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या दृष्टिकोनातून ते त्या पद्धतीनं बोलणं स्वाभाविक आहे. सत्ता ही महायुतीच्याच ताब्यामध्ये येणार आहे. आज जरी काय लोकसभेची पडझड झाली असेल तर लोकसभेची आणि विधानसभेची जी प्रक्रिया स्थिती वेगळी आहे, त्यामधली समीकरणं वेगळी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा झेंडा महाराष्ट्राच्या शीर्षस्थानी लागेल याचा मला विश्वास आहे. सीट कमी होऊन देखील इतका आत्मविश्वास कसा काय राहणार? म्हणजे फॅक्टर मी तुम्हाला सांगितलं की लोकसभेची आणि विधानसभेची समीकरणं वेगळी असतात. लोकसभेमध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर कोणता होता? संविधान बदलणार म्हणून. आता तो विधानसभेला तो मुद्दा असण्याचं कारणच नाही, कारण तो विधानसभेचा विषयच नाही आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत. काय आता शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते आमच्या वरिष्ठांचे करून सोडवले जातील, त्याचा फायदा होईल. अंतर्गत काही आता बाबी लक्षात आलेल्या आहेत, बूथ वाईज आम्हाला आता मतदान समजलेलं आहे, यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्या केल्या जातील. हा आत्मविश्वास माझा जो आहे हा सकारात्मक आत्मविश्वास आहे, त्या पद्धतीनंच निकाल होईल. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज पूर्णपणे भाजपपासून दूर गेल्याचं दिसून आलं. आता भविष्यामधल्या ज्या निवडणूक आहेत त्यावेळेला नेमकं चित्र काय असेल किंवा आजच्या बैठकीमध्ये असे काही मुद्दे समोर आले का? मुद्दे निश्चित आलेले आहेत, परंतु हा सुद्धा वरिष्ठांच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल. या संबंधात या समाजाला जोडण्यासाठी काय करायचं असेल तर तो निर्णय सुद्धा सर्वस्वी वरिष्ठांचा असेल. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची तक्रार कुणीही केलेली नाही. विधानसभेच्या दृष्टीने पण आपण चर्चा केली असं म्हणता बैठकीमध्ये आगामी निवडणुकीच्या दृष्टीने किती जागा जर महायुतीमध्ये असेल तर किती जागा घेण्याचं उद्दिष्ट असणार आहे भाजप? त्या उद्दिष्टासंदर्भात चर्चा झालेली नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे आपण जर या 2-3 महिन्यामध्ये केले तर त्याचा फायदा होईल या संदर्भात चर्चा सर्व पदाधिकाऱ्यांच्यावर झालेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे किंवा काही नाराजी असं काही मुद्दा पुढे आला? असा कोणताही मुद्दा समोर आलेला नाही. शक्तीपीठ महामार्ग जो आहे कोल्हापूरमध्ये मोठा मोर्चा निघाला, राज्यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून देखील विरोधक आता आक्रमक होताना पाहायला, या घटनांकडे हा मुद्दा शेतकऱ्यांच्या विरोधाचा सुरू झाल्यानंतर त्वरित आम्ही वरिष्ठांशी संपर्क साधून ही सगळी माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी त्याला स्थगिती दिलेली आहे. दादा तुम्ही खासदार आहात म्हणून एक प्रश्न विचार, जसं की केंद्र सरकारची अधिकार सूची आणि राज्य सरकारची अधिकार सूची, तुम्ही एक खासदार आहात, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करू शकता? दादा 2022 पासून महापालिकेच्या निवडणुका झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अपेक्षित जो निधी असतो स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी ते मिळत नसल्यामुळं नाराज कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत माझे दिवसभर, त्याचा फटका आपल्याला लोकसभेला बसला असं थोड्या बहुत प्रमाणात बसला असे म्हणायला हरकत नाही. परंतु हे सगळे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या व्यवस्था आहेत. तुम्हाला माहिती आहे या सगळ्याच निवडणुका आपल्या स्थानिक स्वराज्याच्या महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, या सगळ्याच प्रलंबित आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या आहेत. त्यामुळे एका कुठल्या मतदारसंघात झालं असं म्हणता येणार नाही. सगळ्या मतदारसंघामध्ये आणि सगळ्या पक्षांसाठी हा नियम लागू होतो आहे. त्यामुळे आता ते न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून लवकर त्या निवडणुका होतील असं अपेक्षा करूया. विधानसभा झाल्यानंतर होतील
व्हायलाच पाहिजे, त्यासाठी प्रक्रिया तर करावी लागेल सगळी. मताधिक्य नाही दिलं तर उमेदवारी मिळणार नाही अशी तंबी पण दिली होती वरिष्ठांनी, कारवाई होणार, कशा पद्धतीच्या हालचाली होणार? माझ्या ऐकण्यात काय अशी कुठली तंबी नाहीये. जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.